मिशन असंच आहे की लहानपणी आम्ही ही विषमुक्त भाजी खायचो आणि एखादी भाजी घरी तयार केल्यानंतर त्याचा जो सुवास सुगंध आजूबाजूला दरवळायचा तर सगळा प्रकार संपलेला आहे, कारण रासायनिक पद्धतीने तयार केलेली भाजी. तर पूर्वीची जी भाजी पिकवण्याची पद्धत होती त्या पद्धतीमध्ये असं व्हायचं की ज्या सीझनला जी भाजी आवश्यक आहे शरीराला ती भाजी यायची, आणि आता कुठल्या सीझनला कुठली भाजी येते किती चुकीचं आहे, तर ही प्रथा पुन्हा पूर्वीची प्रथा सुरू व्हावी, लोकांना विषमुक्त भाजी मिळावी, विषमुक्त अन्न लोकांनी खावं त्याचा हा प्रयत्न आहे. आणि अशा पद्धतीने विदर्भात काही शेतकरी भाज्या उगवतात तर त्यांना मार्केट मिळावं, मग ते मार्केट कसं मिळेल, मग अशा पद्धतीने भाजीचं वाटप जर लोकांना केलं त्याची चव लोकांना कळेल आणि ती भाजी किती किलो भाजींचं वाटप करणार आहे. जवळपास 1000 किलोची आमची तयारी होती, पण समोरची गर्दी पाहता आम्ही जवळपास 1400 किलो 1200 ते 1400 किलो भाजी बनवणार आहे.